शासकीय कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं म्हणजे हजारोंच्या संख्येनं शासकीय निमशासकीय लोक जे कर्मचारी जे आहे संपावर गेलेले आहे. मी आत्ता नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे आणि माझ्या मागे आपण या ठिकाणी पाहू शकत असाल की सकाळपासूनचे आंदोलन जे आहे कर्मचारी सहभागी झालेले आहे आणि परिचारिका जे आहे वॉर्ड बॉय जे आहे सफाई कर्मचारी आहे ते सहभागी झालेले आहे आणि आज इथे हे बॅनर वगैरे लावून घोषणाबाजीसुद्धा सकाळपासून केली जाते आहे आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना ही लागू केली जाणार नाही तोपर्यंत बेमुदत हे कामबंद आंदोलन केलं जाईल अशा इशारा देण्यात आलेला आहे. लाखो कर्मचारी हे सहभागी झालेले आहे या संपामध्ये आणि परिचारिका ज्या आहेत त्यासुद्धा या संपामध्ये सहभागी झालेल्या आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल असेल नागपूरचं, यासोबत इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा इतर जे हॉस्पिटल्स आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे लोक आहेत परिचारिका आहेत त्यासुद्धा या संपामध्ये सहभागी झालेले आहे. आता नागपूरची जर परिस्थिती पाहिली तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर फक्त या ठिकाणी आहेत आणि डॉक्टरच फक्त उपचार करतायत, त्यामुळे परिचारिका वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी जे आहेत ते नाही आहेत, त्यामुळे आज हाल होण्याची शक्यता आहे रुग्णांची. त्यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन केलं जाईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रेझिडेंट डॉक्टर जे आहे विद्यार्थी जे आहे मेडिकल कॉलेजमधले त्यांच्या भरोशावरती आज उपचार होणार आहे. आपल्यासह आंदोलक आहे जे आंदोलक सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहे आंदोलन करायला आणि काम बंद आंदोलन पुकारलं आहे. भाऊ काय सांगाल जर आज या ठिकाणी जे पेशंट येतील त्यांना उपचार मिळणार नाही जबाबदारी कोणाची? नाही उपचार तो भेटणार असं तर हे काही आहेच नाही, पण हे अत्याचार आहे आमच्यावर जे आपले राष्ट्रपती आहे आपले मोदीजी आहे ते अजून CM आहे यांना पेन्शन लागू आहे पण आमच्या जे कर्मचारी आहे त्यांना पेन्शन लागू नाही हे तो खरोखर अन्याय आहे ना. तुम्ही काय सांगाल काका? बस नौकरी बच्चों को मिलना चाहिए और पुरानी पेन्शन लागू होना चाहिए और जो आज के काम जो बंद है या तकलीफ है पेशेंट को वो बड़े साहब और उन लोगों पे डिपेंड है, हम लोगों को तो यही कहना है. हाँ तो क्या म्हणणार तुमचं? आमची तो मागणी एकच आहे सगळ्यांची की जुनी पेन्शन आहे ते लागू होणार बाबत, बस बाकी काहीच नाही. भाऊ तुम्ही काय सांगाल केव्हा तुम्ही लागले इथं आणि जुनी पेन्शन योजना नवी पेन्शन योजना काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे जुनी पेन्शन योजना लागली तर? चालू होणे को नवस पेन्शन तुम्ही सांगा. पेन्शन लागू होणे को चाहिए, कैसा है अगर आगे चल के अगर पेन्शन नहीं मिलेंगे तो बहुत ज्यादा प्रॉब्लम आ जाएंगी, जब हम बूढ़े हो जाएंगे तब हमको पेन्शन नहीं मिलेंगे तो हम क्या करेंगे सर, आप ही बताइए. तुम्ही सांगा आज काम कसं झालं हॉस्पिटल मध्ये? सर काम तो चल रहा है लेकिन हम लोग स्ट्राइक में पेंशन के लिए इसलिए बैठे हैं, जैसा कि आपको पता होगा 2022 में असेंबली के समय में एक चीज़ ऐलान की गई जिसमें बोला गया मी पेंशन देनार नहीं, तो आप अपनी पर्सनली अकाउंट से तो पैसा नहीं दे रहे, ये जनता का पैसा है जनता को मिलना चाहिए. अगर यही चीज़ अगर जनता बोल दे मी वोट देनार नहीं तो तुम क्या करोगे, क्या करोगे तुम? तो हमारी मांगे है पेंशन की, हम लड़ रहे हैं पेंशन के लिए तो हमारी मांगे भी इस हिसाब से पूरी करना चाहिए. कब तक चलेगा आंदोलन सर? ये आंदोलन तक चलेगा तब तक सर जब तक लड़ना है तब तक लड़ेंगे, आगे फिर देखते हैं. आणखी सुद्धा आपल्यासोबत लोक आहेत त्यांना विचारूया. भाऊ काय सांगाल या ठिकाणी आंदोलन सुरू आहे? हमारे उपाध्यक्ष साहेब बोलले की तुम्ही पण सांगा. बोलो भाऊ काय तुमची मागणी? हे बघा आमची जास्त मागणी आहे, आमचे जे कर्मचारी आहे 2005 पेन्शन बंद केली यांनी शासनाने, 2004 सेंट्रलची केली, 2005 यांची केली, तर जे लोकनेता आहे राजनेता जे आहे ते 5 निवडून येतात त्यांना फॅमिली पेन्शन आहे, बरोबर आहे? त्यांना वोट कोण करतो? आम्हीच करतो आणि त्यांना 5 निवडून आल्यानंतर फॅमिली पेन्शन आहे. आम्ही 30-30, 40-40 नोकरी करतो, आमची पेन्शन बंद करून टाकली, हा कुठला न्याय आहे? दुसरी गोष्ट शासनाकडे पूर्ण वेळोवेळी मागण्या केल्या आहे पेन्शन चालू करा पेन्शन चालू करा, पेन्शनसाठी पैसा नाही आहे, मग यांच्या पेन्शनसाठी पैसा कुठून आहे? हे आंदोलन केव्हापर्यंत झालं? सकाळपासून सुरू झालं आहे. हे बेमुदत संप आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी नोकर संघटना यांनी पुकारलेलं हे आंदोलन आहे, हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राचे सगळे कर्मचारी संपावर उपस्थित आहे. राज्यभर हे आंदोलन ठीक आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही काम करता हे हॉस्पिटल आहे, दुरून दुरून लोक येत असतात, ॲक्सिडेंटचे पेशंट येत असतात, मग तुम्हाला असं वाटत नाही का जर तुमचं संप असेल तर जे पेशंट आहे त्यांचे हाल होतील? हे शासनाने विचार करायला पाहिजे, जेव्हा आमच्या मागण्या पुष्कळ